आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. राष्ट्रीय किसान आयोगची खासदार संजय पाटील यांच्याकडून संसदेत मागणी. सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय पाटील यांनी लोकसभेमध्ये शेतकरी हितासाठी आणि शेतकऱ्यांचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून केंद्र सरकारला राष्ट्रीय किसान आयोग स्थापना करण्यासाठी मागणी केली. त्याबाबत संजय पाटील म्हणाले, SC ST कमिशन, OBC कमिशन, मायनॉरिटी कमिशन, ह्युमन राईट्स कमिशन, ग्राहक तक्रार निवारण आयोग यांसारखे आयोग असून त्यांना वैधानिक दर्जा प्राप्त आहे. त्याचप्रमाणे शेतकरी हितासाठी तसेच शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व समस्या मांडण्यासाठी राष्ट्रीय किसान आयोग सारखे व्यासपीठ मिळावे आणि त्या आयोगाला वैधानिक दर्जा मिळावा. या आयोगामार्फत शेतकरी बांधवांना शेतीविषयक योग्य तो न्याय मिळण्यासाठी महत्वाचे कार्य ठरू शकते. चला तर पाहूया याबाबत संजय पाटील काय म्हणाले. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आणि सरकारने जी भूमिका घेतली आणि त्या दृष्टीने जे प्रयत्न चालले याही गोष्टीचं मी स्वागत करतो. ग्रामीण भारतामध्ये शेती ही महत्वपूर्ण आहे. हा ग्रामीण शेतीवर अवलंबून असणारा भाग आहे. त्या बाबतीमध्ये या 1,42,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि शेतीपूरक व्यवसायावर भर देत 10,000 नवीन फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापण्याची भूमिका या निमित्तानं जी सरकारने घेतली त्याचंही मी स्वागत करतो. मी राष्ट्रीय किसान आयोग नेमावा याही बाबतीमध्ये मी याची मागणी करतो. सध्या देशात SC ST कमिशन आहे, OBC कमिशन आहे, मायनॉरिटी कमिशन आहे, ह्युमन राईट्स कमिशन आहे, ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे. यासारखे आयोग असून त्यांना वैधानिक दर्जा प्राप्त आहे. तेव्हा या धर्तीवर राष्ट्रीय किसान आयोग शेतकऱ्यांसाठी हा एक आयोग काढावा आणि त्याला वैधानिक दर्जा द्यावा ही मागणी या निमित्तानं मी करतो. त्याच्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या आयोगाच्या प्लॅटफॉर्मवरून चांगला न्याय मिळेल. ऍग्रिकल्चर क्लिनिक या माध्यमातून नवीन संकल्पना ही त्या माध्यमातून असावी. सध्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये कोणती औषधं आणि किती खतं वापरावी याच्या बाबतीमध्ये कोणतेही निर्बंध नाहीत. तेव्हा त्याही बाबतीमध्ये थोडस निर्बंध असणं आणि विषारी होणारी शेती आणि औषधं याच्यामुळे होणारे दुष्परिणाम, कॅन्सर सारखे भयानक रोग या सगळ्या गोष्टींना आल्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी पायबंद घालता येईल. मी ड्रीप इरिगेशनच्या बाबतीमध्ये सरकारने अनेक योजना आखलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये सबसिडी देण्याची भूमिका घेतलेली आहे. पण काही कंपन्या त्याचा गैरफायदा घेऊन अवाजवी त्याची किंमत वाढवलेली आहे. ती किंमत जास्त ठेवून जी मिळणारी शेतकऱ्यांना सबसिडी आहे ती कंपनीकडे जाते. तेव्हा त्याही बाबतीमध्ये सरकारनं त्या रेटवर त्याच्या किमतीवर निश्चितपणानं या ठिकाणी त्याच्यावर निर्बंध लावले पाहिजेत आणि त्याची किंमत कमी करून सामान्य माणसांना ती सगळी गोष्ट परवडेल या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला पाहिजे आणि या सगळ्या कंपन्यांच्या रेटवर निर्बंध आणून सामान्य शेतकऱ्यांना ते सहजगत्या करणं शक्य व्हावं. ड्रीप इरिगेशन या बाबतीमध्ये मी विनंती करतो. स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये दूध धंदा हा शेतीला आपल्या पूरक धंदा आहे. त्या धंद्याला उद्याच्या काळामध्ये नवीन पिढी मुलं मुली या दूध धंद्याकडे करायला तयार नाहीत. तेव्हा तो दूध धंदा अडचणीत येईल. दूध हे पूर्ण अन्न आहे. तेव्हा याही बाबतीमध्ये काही वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन सरकारनं या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि या आधुनिकीकरणाच्या माध्यमातून हे गोटे असावेत आणि त्याला त्याच्या बाबतीमध्ये आणखी काही आपल्याला सवलत देता येईल याही बाबतीमध्ये सरकारने करण्याची गरज आहे. पशुखाद्याच्या बाबतीमध्ये त्याचं स्टँडर्डायझेशन नाही. त्याच्यामध्ये युरिया वापरला जातो आणि त्याच्यामुळे दुधामध्ये सुद्धा काही वेळा युरियाचं प्रमाण निघण्याची भूमिका दिसून येते. तेव्हा त्याचं स्टँडर्डायझेशन असलं पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. अनेक पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना हे खाद्य देतात. तेव्हा त्याचंही एक स्टँडर्डायझेशन करणं गरजेचं आहे. या
किसान चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अर्ध्या पाऊण तासाचा तासाचा जो कार्यक्रम असतो तेव्हा गरजेनुसार पेरणी त्याच्यानंतर हार्वेस्टिंग या सगळ्या गोष्टी या माध्यमातून असाव्यात आणि त्या त्या वेळेला त्या दाखवण्यात याव्यात. या बाबतीमध्ये किसान चॅनलचा उपयोग शेतकऱ्यांना होईल. या दृष्टिकोनातून अधिक वेळ त्या त्या गोष्टी शेतकऱ्यांना दाखवणं हार्वेस्टिंग पर्यंत या सगळ्या गोष्टी करणं या सगळ्या गोष्टी करणे या ठिकाणी मीही मागणी करतो. स्वयं हेल्थ कार्डच्या बाबतीमध्ये प्रधानमंत्र्यांनी त्याच्यावर भरपूर लक्ष दिलं आणि देशामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये काय कमी आहे आणि कुठलं प्रमाण आपण वापरलं पाहिजे या बाबतीमध्ये स्वयं हेल्थ कार्डमध्ये सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. पण त्याची अंमलबजावणी किती होते आणि ते कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली पाहिजे याही बाबतीमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये फर्टिलायझरच्या सबसिडी बाबतीमध्ये 80,000 कोटी रुपयांची फर्टिलायझरवर सबसिडी दिली जाते या देशामध्ये. तेव्हा इम्पोर्टेड युरियामुळे या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा प्रमाणामध्ये निर्बंध झालेल्या आहेत. तेव्हा या सबसिडी देण्याच्या बाबतीमध्ये डीबीटीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करतायत. याही सुलभ कशा होतील या भूमिका सरकारनं बघितल्या पाहिजेत. या ठिकाणी या सर्व विभागाला टार्गेट ठेवून अग्रिकल्चरच्या माध्यमातून योजना दिल्या जातात आणि मग आपले अग्रिकल्चर ऑफिसर गाव लेवलवर काम करणारे सगळे अधिकारी हे टार्गेट डोळ्यापुढे ठेवून काम करतायत. टार्गेट असलं पाहिजे पण त्याची गरज किती आहे आणि या सगळ्या भूमिका त्याच्यानुसार गरजेनुसार आपल्याला या गोष्टी सगळ्या दिल्या पाहिजेत ही मी मागणी या निमित्तानं करतो. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने हरित क्रांतीत महत्वाची भूमिका बजावली. तेव्हा 2002 साली अटल बिहारी वाजपेयी यांनी या सगळ्या गोष्टींची एक कमिटी नेमली होती आणि तो अहवाल आलेला आहे त्याचं नवीनीकरण करणं त्याच्यामध्ये सुधारणा करणं याही गोष्टी या निमित्तानं केल्या पाहिजेत अशी मी मागणी करतो. या सगळ्या गोष्टी बोलून मी या सरकारनं केलेले जे बजेट आहे शेतकऱ्यांच्या हिताचं त्याचं समर्थन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.